आपण लास्ट लेक्चरला केमिकल इनकम्पॅटिबिलिटी स्टार्ट केलं होता, राईट? बोर्ड दिसतोय सगळ्यांना? यस सर. ठीक आहे. सो केमिकल इनकम्पॅटिबिलिटी, ज्याचं आपण डेफिनेशन पाहिली होती, व्हेन टू ऑर मोर सबस्टन्स ऑर रिएक्टिव्ह सबस्टन्स, ठीक आहे, ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस रिएक्शन होती. आता ही रिएक्शन कोणती पण असू शकते, कंबशन असू शकतं, इव्हॅपोरेशन असो, थर्मोग्रॅविमेट्रिक रिएक्शन असू शकते किंवा प्रेसिपिटेशन रिएक्शन असू शकते, कोणती पण रिएक्शन असू शकते, बट आपल्याला पाहिजे मेन तो प्रेसिपिटेशन आहे. ठीक आहे, प्रेसिपिटेशन पाहिलं होतं, त्यावेळेस प्रेसिपिटेशन तयार होतं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. ते पण प्रेसिपिटेशन कसं, इट इज अनडिझायर्ड. बऱ्याचदा काय राहतं, तुमचं डिझायर्ड, आपल्याला डिझायर्डच प्रेसिपिटेशन करायचं असतं, ठीक आहे, तेव्हा प्रिस्क्रायबर जो असतो त्यांनी ऑलरेडी प्रेसिपिटेशन तयार व्हावं म्हणूनच त्यांनी दिलेलं असतं इन सम केसेस. बट जर ते अनडिझायरेबल झालं, त्याच्यात जर केमिकल चेंजेस झाले, त्याची थेरपेटिक ऍक्टिव्हिटी इनॅक्टिव्ह झाली और त्याला टॉक्सिक इफेक्ट यायला लागले, ठीक आहे, तर त्याला म्हणणार आपण केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. ह्या प्रेसिपिटेशन मध्ये दोन टाइपचे आपण टाइप पाहिले होते. एक पहिला पाहिलं तो डिफ्युजिबल इनडिफ्युजिबल सबस्टन्स तयार होतो प्रेसिपिटेशन मध्ये, ठीक आहे. तर डिफ्युजिबल म्हणजे जे तुमचे पार्टिकल्स आहेत, स्मॉल पार्टिकल, त्याला तुम्ही सोल्युशन मध्ये ज्यावेळेस राहतो प्रेसिपिटेशन एकदम फाईन पार्टिकल्स राहतात, त्याला शेक केलं की ते कोलाइडल फेज मध्ये राहतात किंवा कंटिन्युअस मोबाईल फेज मध्ये राहतात, मुवमेंट त्यांची चालू राहते, ते झाले तुमचे डिफ्युजिबल. आणि इनडिफ्युजिबल म्हणजे मुवमेंट होत नाही त्यांची, ठीक आहे, जे स्टिक होऊन राहतात खाली किंवा सरफेस ऑफ वॉल्सला, असे प्रेसिपिटेशन त्याला म्हणतो आपण इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट, ठीक आहे. तर ह्याच्यासाठी हे प्रेसिपिटेशन तयार होतात. त्यासाठी करेक्ट क्वेश्चन आपण पाहिले होते, दोन मेथड पाहिले होते. पहिली मेथड पाहिली होती मेथड ए नाव द्यायचं, ठीक आहे, स्टँडर्ड मध्ये पण मेथड एच आहे. ही मेथड आपण वापरतो डिफ्युजिबल साठी, ओके, फर्स्ट मेथड डिफ्युजिबल साठी, जे की टॉलरेटेड टाइप मध्ये. केमिकल इनकम्पॅटिबिलिटीच्या दोन मेथड आहे, पहिला टॉलरेटेड आणि दुसरा ऍडजस्टेड. टॉलरेटेड मध्ये मी सांगितलं होतं, एक्झाम्पल देऊ पण तुम्हाला, की टॉलरेटेड मध्ये तुम्ही ऍडिशनली सबस्टन्स नाही टाकत, त्याची फक्त ऑर्डर ऑफ मिक्सिंग चेंज करता किंवा प्रोसेस मध्ये थोडस मॉडिफिकेशन करता, त्यावेळेस झालं ते टॉलरेटेड. बट काही जे केमिकल्स आहे ते तसे करून पण क्लिअर होत नाही त्याच्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटी, सो त्या केसमध्ये आपल्याला ऍडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी ऍडजस्ट करावा लागतो, थर्ड केमिकल ऍडजस्ट करावा लागतो. जसं सस्पेन्शन आहे, एखादं पावडर आहे, पावडर जर पाण्यात डिझॉल्व होत नाहीये कितीही काय केलं तर आणि सेटल पण होते, तर त्याला दुसरं ऍडिशनल काय टाकू शकतो आपण, सस्पेंडिंग एजंट टाकू देणार, ठीक आहे, तू डिझॉल्व नाही होत, हीट केलं तरी डिझॉल्व नाही होत, आम्ही सस्पेंडिंग एजंट टाकतो. सस्पेंडिंग एजंट टाकल्याने व्हेकलची कन्सिस्टन्सी थोडीशी इन्क्रीज होईल आणि शेक केल्यानंतर तुमचे पार्टिकल्स इमिजिएटली सेटल होण्याच्या ऐवजी थोडा मुवमेंट मध्ये राहतील, ओके, आपण पाहू याला डिटेल्स मध्ये अजून, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पाहिलं तर मेथड जी आहे ती टॉलरेटेड टाइप मध्ये, टॉलरेटेड म्हणजे याच्यात आपण काही टाकत नाही आणि मोस्टली डिफ्युजिबल साठी हे वापरलं जातं. याच्यामध्ये आपण व्हेकल दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो, ठीक आहे, हाफ हाफ क्वांटिटी मध्ये, डबल क्वांटिटी नाही घेत व्हेकलची, हाफ क्वांटिटी करून टाकतो गिवन क्वांटिटीच्या. हाफ क्वांटिटी पैकी अर्धी क्वांटिटी जी आहे त्याच्यात पहिला रिएक्टिव्ह सबस्टन्स आणि दुसरी जी क्वांटिटी त्याच्यात सेकंड रिएक्टिव्ह सबस्टन्स असा टाकला जातो, ठीक आहे. सो आणि नंतर काय करतात, हे रिएक्टिव्ह सबस्टन्स तुम्हाला एकत्र करावे लागतात, स्लोली स्लोली ऍडिशन करून मॉटर मध्ये एकत्र केले की मग तुमचा इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म होणार असतील, ते तेवढ्या प्रमाणात तयार नाही होत, डिफ्युजिबल राहतील थोडीफार बट तेवढे रिएक्टिव्ह नाही राहत, तेव्हा प्रेसिपिटेशन कमी प्रमाणात होत होतं, ओके, बिकॉज आपण व्हेकल मध्ये डिझॉल्व्ह करून त्यांची रिएक्टिव्हिटी कमी केलेली. सेकंड केस मध्ये मेथड मध्ये आपण पाहिलं होतं, ह्याच्यामध्ये पण तुमचं व्हेकल जो आहे तो डिवाइड केला जातो. दोन्ही व्हेकल डिवाइड केल्यानंतर पहिल्या व्हेकल मध्ये रिएक्टिंग सबस्टन्स ए जो आहे तो टाकला जातो आणि सेकंड जो व्हेकलचा पार्ट आहे दुसऱ्या पार्ट मध्ये त्याच्यामध्ये आपण टाकतो ट्रॅगाकॉन पावडर सारखे पार्टिकल. जसं मी सांगितलं तुम्हाला ट्रॅगाकॉन पावडर जे आहे ते म्युसिलेज फॉर्म करतात,
आपण कोग्नोसी मध्ये पाहिलेलं आहे ट्रॅगागान पावडर एक्सपेरिमेंट मध्ये, ठीक आहे. तर त्या केस मध्ये आपल्याला सस्पेन्शन किंवा इमल्शन आहे ज्याच्यात ऑइल लेअर्स डायरेक्ट सेपरेट आउट होऊ शकते, त्याच्यामध्ये इमल्सिफाइंग एजंट टाकावं लागेल, ठीक आहे. जे काही असेल इथं मी एक्झाम्पल म्हणून एक गम ट्रॅगागान टाकलेला आहे, त्याच्यापैकी तुम्ही दुसराही कोणता जो एजंट आहे जो ती इनकम्पॅटेबिलिटी कमी करू शकतो असे अनदर सबस्टन्स ऍड करावे लागतील. ओके, तर हे झालं ब्रीफ आयडिया अबाउट केमिकल इनकम्पॅटेबिलिटी. आता आपण पाहणार आहे किती टाईपच्या इनकम्पॅटेबिलिटीज होतात. ओके, ह्याच्यामध्ये मोस्टली चार टाईपच्या इनकम्पॅटेबिलिटीज होतात. पहिला होतो तुमचा अल्कलॉइडल सबस्टन्स सोबतचे, सेकंड होतो तुमचा सोडियम सॅलिसिलेट सोबतचे, तिसरा होतो तुमचा कार्बन डायऑक्साइड इव्हॅपोरेट होतो. ओके, जसं मी म्हणलं एक्झोथर्मिक रिएक्शन होतात. ओके, एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे सीओ टू त्याच्यातून रिलीज होतो, गॅस रिलीज होतो. जसं तुम्ही सोडा पाण्यात टाकलं की इमिजिएटली बबल्स तयार होतात. ओके, सीओ टू तुमचा एक्सपेल होतो बाहेर, तर त्याला म्हणतो रिएक्शन कॉझिंग इव्हॅपोरेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि चौथा टाईपचा इनकम्पॅटेबिलिटी आहे त्याच्यामध्ये आपण मिसलेनियस इनकम्पॅटेबिलिटी अदर दॅन दिस थ्री, म्हणजे अल्कलॉइडल सोडून द्या, सॅलिसिलेट सोडून द्या आणि सीओ टू रिलीज होणाऱ्या रिएक्शन सोडून द्या. ह्या रिएक्शन सोडून पण ज्या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेशन तयार होतं अशा टाईपच्या काही रिएक्शन आहेत त्या पाहिजेत. आता तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम मध्ये हे जे आहेत इनकम्पॅटेबिलिटी हे काय डायरेक्ट असं विचारलं जाणार नाही की अल्कलॉइडल सॉल्ट आणि टॅनिन्स कोणतं प्रेसिपिटेट होईल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही करेक्टिव्ह ऍक्शन कशी घेणार असं काहीच विचारलं जाणार नाही. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला जाईल, जसं आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये दाखवलं जातं फॉर्म्युला की क्विनिन सल्फेट घ्या, सोडियम सॅलिसिलेट घ्या, व्हेकल म्हणून वॉटर घ्या क्यूएस 200 ml, लास्टली कलर फ्लेवर जे असेल ते टाकायचंय, ठीक आहे. आणि तुम्हाला मिक्सर बनवायचंय, क्लिअर सिरप बनवा असं सांगितलं असेल समजा. बट तुम्ही तुम्हाला लक्ष देईल की तुम्ही ज्यावेळेस टाकताय तर क्लिअर सिरप तर तयार होत नाही बट प्रेसिपिटेट तयार झालं. सो दॅट इज द इनकम्पॅटेबिलिटी. मग तो कोणता टाईपचा प्रेसिपिटेट तयार झाला मग इथं तुम्हाला पाहावं लागेल. सोडियम सॅलिसिलेट टाकलं आपण, पोटॅशियम हायड्रेट टाकलं, आता हायड्रेट कुठे आहे आपला इथं आहे, स्ट्रिटनिन आणि हायड्रेट टाकलं, डिफ्युजिबल टाईपचा प्रेसिपिटेट तयार झाला. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार कोणतं केमिकल कोणत्या क्लास मध्ये येतो, ठीक आहे. आपण पाहू एक एक एक्झाम्पल. सो सगळ्यात पहिले अल्कलॉइडल इनकम्पॅटेबिलिटी. अल्कलॉइडल इनकम्पॅटेबिलिटी मध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे अल्कलॉइडल सॉल्ट विथ अल्कलाइन सबस्टन्स, ठीक आहे. इथं मी सॉल्ट म्हणले का सॉल्ट केलं त्याला, कारण अल्कलॉइड जे ते सोल्युबल नाही राहत वॉटरमध्ये. ओके, सोल्युबल नसल्यामुळे त्याला आपण सॉल्ट फॉर्म मध्ये केलं, ठीक आहे, ते सोल्युबल व्हावं म्हणून. बट त्याच्यासोबत जर एखादा अल्कलाइन सबस्टन्स आहे, अल्कलाइन म्हणजे एखादा बेसिक सबस्टन्स आहे, ठीक आहे, तो जर मिक्स झाला तर काय होऊ शकतो. ओके, त्याच्याबद्दल मी सांगतो. आपण सॉल्ट आहे ते डिझॉल्व होत नाही, बट सॉल्ट जे आहे ते डिझॉल्व्ह होतात, बट अल्कलाइन अल्कलॉइड्स जे आहेत ते डिझॉल्व्ह होत नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला अल्कली सोल्युशन जर टाकलं, अल्कली म्हणजे कोणते येऊ शकतात, अमोनियम कंटेनिंग सोल्युशन. ओके, ज्यांचा बेसिक पीएच एकदम हायली बेसिक नेचर. ओके, अमोनियम असेल किंवा अमोनियाचे स्पिरिट्स असतील, टिंक्चर्स असतील, ते पण येऊ शकतात त्याच्यात. तर असे जे सोल्युशन आहे ते झाल्यानंतर तुमचं प्रेसिपिटेट तयार होतात. ओके, तर ह्या केसमध्ये प्रेसिपिटेट कोणत्या टाईपचे तयार होतील, तर ह्याच्यामध्ये तुमचे तयार होतात डिफ्युजिबल. ओके, डिफ्युजिबल टाईपचे प्रेसिपिटेट तयार होतात. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. अल्कलॉइड्स माहिती तुम्हाला, आपण कोग्नोसी मध्ये पाहिलं होतं अल्कलॉइड्स कोणकोणतं, एखादा एक्झाम्पल अल्कलॉइडचा तुम्हीच सांगा. येस, रेझिन, टॅनिन. अल्कलॉइडचं आपण केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये लिहायचो पहा, रेझिन टॅनिन्स ते क्लासेस झाले केमिकल्सचे. येस, विंका सर, अल्कलॉइड ओपियम. हॅलो, हॅलो
आवाज येतोय का माझा? येस सर. हो सर. ओके, सो अल्कलॉइड्स एक्झाम्पल सांगा मला. मॉर्फिन. येस गुड. क्विनिन. क्विनिन. आयसोक्विनोलिन. क्विनिन. निकोटीन. बरोबर. आयसोक्विनोलिन. क्विनिन मला सांगितलं होतं जे ड्रग्स आहे जे तुमच्या नर्वस सिस्टीम वर ऍक्ट होतात. ठीक आहे, असे ड्रग्स जेवढे मग सोमिका वगैरे जे पण स्टार्टिंग फ्रॉम हायोसायमस आठवत आहे ड्रग्स नाव हायोसायमस दतुरा बेलाडोना. ओके, त्याच्यातले कंटेंट आठवत असतील मॉर्फिन निकोटीन हायोसिन क्रिस्टिन. क्रिस्टिन काय मग सोमिका पेंटोनिक. ओके, विसरू नका कारण हे थोडस लिंक आहे एकमेकांना केमिकल इनकम्पॅटिबिलिटी पुरतं. ठीक आहे, तर ते अल्कलॉइडल सबस्टन्स तुम्हाला एक्झाम मध्ये असं दिलं जाईल ना, क्रिस्टिन हायड्रोक्लोराईड प्लस अमोनियम सोल्युशन NH3 सोल्युशन प्लस वॉटर, वॉट विल बी द इनकम्पॅटिबिलिटी अँड हाऊ विल यू करेक्ट इट? चार मार्क्स साठी जर फक्त दोन मार्क्स साठी विचारलं असेल तर व्हॉट विल बी द इनकम्पॅटिबिलिटी तुम्हाला सांगावं लागेल. दोन्ही एकत्र केल्यानंतर एक्सप्लेन करावं लागेल. अल्कलॉइडल सॉल्ट आहेत. ठीक आहे, क्रिस्टिन हायड्रोक्लोराईड आहे. ओके, सो तुम्हाला तिथे दोन मार्क्स साठी फक्त एवढं लिहावं लागेल की केमिकल इनकम्पॅटिबिलिटी मध्ये तुम्हाला डिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार झाला. त्याच्यानंतर जर चार मार्क्स साठी असेल मग खाली परत सेपरेट पॉइंट टाकायचा आहे, करेक्टिव्ह ऍक्शन द डिफ्युजिबल प्रेसिपिटेट फॉर्म. Hence, we are going to follow method A. Okay, method A नुसतं लिहून चालणार नाही, मेथड ए खाली एक्सप्लेन पण करावी लागणार आहे तुम्हाला. मेथड ए मध्ये काय केलं आपण, व्हेकल जो आहे वॉटर दिलेला असेल, वॉटरची क्वांटिटी असेल समजा QS 200 ml. ओके, QS 200 ml जरी असलं तरी आपण 45 45 ml असं डिवाइड करणार, 90 ml ला डिवाइड करणार. ओके, 90 ml डिवाइड करू 45 ml मध्ये. पहिले टाकलं स्ट्रिस्टिन हायड्रोक्लोराइड, दुसऱ्या 45 ml मध्ये टाकलं आपण अमोनिया सोल्युशन. ओके, दोन्ही डिझॉल्व केले, डिझॉल्व केल्यानंतर काय होतं दोघांची रिएक्टिव्हिटी कमी होती. मग आयदर तुमचा जो अमोनिया सोल्युशन आहे त्याच्यात स्लोली स्लोली तुम्हाला स्ट्रिस्टिन हायड्रोक्लोराइड ऍड करायचं आहे, वॉटर पेसनमध्ये स्लोली ऍड करायचं आहे आणि स्टरिंग करायची. त्याच्यानंतर तुमची इनकम्पॅटिबिलिटी ती डिफ्युजिबल फॉर्ममध्ये तयार होईल. ओके, मुवमेंटमध्ये जर तुम्ही एकदम टाकलं तर डायरेक्ट प्रेसिपिटेट तयार होईल इनडिफ्युजिबल फॉर्म मधला. ओके, तर असं करेक्टिव्ह ऍक्शन सांगावे लागणार आहे. तर हा झाला तुमचा पहिला अल्कलॉइड सॉल्ट्स ऑर्गॅनिक सब्स्टन्स. एक एक्झाम्पल पण सांगितलं मी स्ट्रिस्टिन हायड्रोक्लोराइडचं, एक्झाम मध्ये कोणताही येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं केमिकल कोणत्या टाईपची इनकम्पॅटिबिलिटी होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची करेक्टिव्ह ऍक्शन. ओके, सेकंड जो आहे तो आहे तुमचा अल्कलॉइडल सॉल्ट्स विथ टॅनिन्स. ओके, अल्कलॉइडल सॉल्ट्स विथ टॅनिन्स. आता अल्कलॉइड टॅनिन्स मध्ये कोणकोणते येतात एक्झाम्पल आठवत आहे? येस, टॅनिन्सचे एक्झाम्पल अल्कलॉइड पहिलं ग्लायकोसाइड रेझिन टॅनिन आठवत असेल तर एखादा ड्रग होमिओपॅथी मधला नाही तर ऍलोपॅथिक मधला तरी ओके तुमचा टॅनिन्स टी मध्ये पण प्रेझेंट असतो. ओके, टी पावडर मध्ये टॅनिक ऍसिड, राईट, टॅनिक ऍसिड जे असतो तुम्ही टॅनिन्स मध्ये येतात. ठीक आहे, तर त्या केस मध्ये अल्कलॉइडल सॉल्ट्स विथ टॅनिक ऍसिड, आता ह्याच्यामध्ये काय होणार तुमचा टॅनिन्स जे ते सेपरेट आउट होऊन जातील. ओके, आणि याच्यामुळं डिफ्युजिबल प्रेसिपिटेटस तयार होणार. ओके, आता तुमचा डिफ्युजिबल प्रेसिपिटेट अगेन करेक्टिव्ह ऍक्शन सेम आहे, दोन्ही व्हेकल डिवाइड केले, दोन्ही रिएक्टिव्ह सबस्टन्स अल्कलॉइडल सॉल्ट जो पण दिलेला असेल तो प्लस टी पावडर सेपरेट सेपरेट डिझॉल्व केले, किंवा टॅनिक ऍसिड दिलेलं असेल टॅनिक ऍसिड पण सेपरेट डिझॉल्व केलं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी स्लोली मिक्स करून इनकम्पॅटिबिलिटी क्लिअर करायला लावली. हे झालं टॅनिन्सच्या बद्दल. ओके,
तुमचं जे टॅनिक ऍसिड आहे किंवा चहा पावडर आहे ते जर अल्कलॉइडल सब्स्टन्स सोबत तुम्ही इनहेल केलं तर सेकंडली तुम्हाला पॉइजनिंग पण खूप मोठी होऊ शकते. ओके, दोन्ही ब्रेन टॉनिक आहे बिकॉज दोन्ही ब्रेन स्टिम्युलेटर आहे. ओके, अल्कलॉइड्स आपण पाहिले ब्रेन स्टिम्युलेटर्स करतात. ओके, नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करतात. आणि टॅनिन्स मधलं मी टी पावडरचं पण सांगितलं की ते पण तुमची नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करतात. बोथ जर दिला, दोन्ही जर सोबत दिले तर तुमचा सिनर्जिझम इफेक्ट पाहायला भेटतो ब्रेन्सवर आणि पॉइजनिंग इफेक्ट बॉडीमध्ये पाहायला भेटतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॉमा पण होऊ शकतो. ठीक आहे, असे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हे झालं टॅनिन्स बद्दल. तिसरा जो इनकम्पॅटिबिलिटी पार्ट आहे त्याच्यात अल्कलॉइडल सॉल्ट विथ सॅलिसिलेट्स आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार होतो. इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट, इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट म्हणजे ते तुमच्या सोल्युशन मध्ये मिक्सअप होत नाही. ओके, आता तुमच्या बुक मध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे सॅलिसिलेट्स ते दिलेलं आहे सोडियम सॅलिसिलेट आणि क्विनिन हायड्रोक्लोराईड. क्विनिन हायड्रोक्लोराईड तुम्हाला माहिती आहे क्विनिन इज द लार्जेस्ट ग्रुप ऑफ अल्कलॉइड्स. 25 अल्कलॉइड्स असतात तुमच्या सिंकोनामध्ये. ओके, क्विनिन क्विनोलिन क्विनाझोलिन नंबर ऑफ अल्कलॉइड्स आर देअर. ठीक आहे, तर क्विनिन हायड्रोक्लोराईड घेतलाय त्यांनी प्लस सोडियम सॅलिसिलेट्स आणि वॉटर असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं तुमचं जो क्विनिन हायड्रोक्लोराईड आहे तो सोडियमला अटॅच करून घेतो, सॉरी HCl ला सोबत घेतो, क्विनिन सेपरेट आउट होऊन प्रेसिपिटेट फॉर्म करतो स्वतःचा. ओके, सॉल्ट जो आहे तो तुमच्या सॅलिसिलेट सोबत अटॅच होऊन सॉल्ट फॉर्म होऊन डिझॉल्व होऊन जातो व्हेकलमध्ये. आणि क्विनिन पार्ट जो आहे तो सेपरेट राहून तुमचा इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट. इनडिफ्युजिबल म्हणजे मुवमेंट होत नाही, स्टिक होऊन राहील, खाली स्टिक होऊन राहील किंवा साईडला सर्फेसमध्ये राहील, त्याचे बारीक पार्टिकल्स मुवमेंटमध्ये नाही राहणार. सो ह्या टाईपच्या इनकम्पॅटेबिलिटीसाठी ओके ही सॅलिसिलेट्स प्लस अल्कलॉइडल सॉल्ट्स या टाईपच्या इनकम्पॅटेबिलिटीसाठी आपल्याला मेथड बी वापरावी लागणार. आता काय करेक्टिव ऍक्शन करणार आहे ह्याच्यात आपण, तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ट्रॅकाकांत पावडर. ओके, इनडिफ्युजिबल होती क्विनिन, तसाही अल्कलॉइड्स जे आहेत ते सोल्युबल नसतात वॉटरमध्ये. ठीक आहे, त्यामुळे प्रेसिपिटेट तर राहणारच आहे, बट ते प्रेसिपिटेट तुम्हाला तुमच्या व्हेकलमध्ये कंटिन्युअसली मोबाईल फेजमध्ये पाहिजे. ओके, त्यासाठी आपण ट्रॅगाकांत टाकणार आहे. ट्रॅगाकांत और सस्पेंडिंग एजंट जो आहे, ट्रॅगाकांत टाकू शकता गम ॲकेशिया टाकू शकता अगार पण टाकू शकता. ट्रॅगाकांत का वापरला जातो, ट्रॅगाकांत हा जो ड्रग आहे तो मोस्ट ऑफ द टाइम्स सगळ्या केमिकल्स सोबत कम्पॅटिबल असतो. म्हणजे तुमचा ट्रॅगाकांत जो आहे तो केमिकली कोणत्याही ड्रग सोबत रिॲक्ट होत नाही इझिली. सो दॅट्स वाय वी आर युझिंग ट्रॅगाकांत इन द थर्ड टाईप ऑफ दिस अल्कलॉइडल सॉल्ट अँड सॅलिसिलेट टाईप इनकम्पॅटेबिलिटी. ट्रॅगाकांत टाकल्याने काय होईल, तुमचं व्हेकलची कन्सिस्टन्सी थोडीशी इन्क्रीज होईल आणि जे क्विनिनचे प्रेसिपिटेट बनले आहेत जे सेटल होत आहेत इमिजिएटली खाली इनडिफ्युजिबल टाईपचे प्रेसिपिटेट त्याला ते मुवमेंटमध्ये आणते कंटिन्युअसली. ओके, तर ह्या ट्रॅगाकांची क्वांटिटी असते 2 grams for 100 ml. ओके, ही क्वांटिटी त्यांनी स्टँडर्ड दिलेली आहे. आता तुमचे जेवढे पण हे एक्झाम्पल्स आहेत ओके ह्याच्यात डिफ्युजिबल और इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट आहे आणि सगळ्यांमध्ये आपल्याला इनडिफ्युजिबल जर आला तर गम ट्रॅगाकांतच टाकायला असे टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे तिसऱ्या टाईपचे ह्याच्यात जायचं नाही आपल्याला. सो इनडिफ्युजिबल मध्ये ट्रॅगाकांत टाकला 2 grams for 100 ml. आता तुम्हाला जे दिलेलं असेल प्रिस्क्रिप्शन मध्ये किंवा जे प्रॉब्लेम दिलेला असेल एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये क्वांटिटी पाहिजे व्हेकलची किती, Q2 100 ml, Q2 1000 ml और Q2 50 ml ते पाहिजे. जर व्हेकलची क्वांटिटी 50 ml असेल तर ट्रॅगाकांची क्वांटिटी 1 gram होणार फक्त. ओके, तर तिथं लिहायचंय करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये 1 gram ट्रॅगाकांत पावडर ऍडेड इन अनादर व्हेकल. ठीक आहे, एका तुम्ही अल्कलॉइडल सॉल्ट टाकून डिझॉल्व केले, दुसऱ्या पार्टिशन व्हेकल मध्ये आपण काय टाकलं सोडियम सॅलिसिलेट आणि ट्रॅगाकांत. ट्रॅगाकांतची क्वांटिटी किती टाकली 1 gram. नंतर येस ओके,
ओके आवाज येतोय माझा? हॅलो यस सर आ रही सर. ओके सो सेकंड टाइप मध्ये आपण पाहिलं ट्रॅगागान टाकतोय इंडिफ्युजिबल टाइपचं प्रेसिपिटेट तयार होतोय. अल्कलॉइड सॉल्ट चे तिन्ही लक्षात आले. नंतर अल्कलॉइड सॉल्ट विथ सोल्युबल आयोडाइड. ओके अल्कलॉइड सॉल्ट विथ सोल्युबल आयोडाइड आता ह्याच्यात काय होतं ते पाहू आपण. आता ह्याच्यात एक एक्झाम्पल दिलंय पोटॅशियम आयोडाइड. ओके पोटॅशियम आयोडाइड तुम्ही पाहिलं असेल. पोटॅशियम आयोडाइड टाकून रेड कलरचं सोल्युशन पण बनवलं असेल बऱ्याच जणांनी. ठीक आहे सो पोटॅशियम आयोडाइड मध्ये तुम्हाला एखादं अल्कलॉइड सॉल्ट समजा टिंक्चर इपिकॅक टाकलं आपण. ओके टिंक्चर इपिकॅक टाकलं तर टिंक्चर इपिकॅक टाकल्यानंतर हायड्रो आयोडाइड सोल्युशन होतं. ओके हायड्रो आयोडाइड सोल्युशन झालं म्हणजे टिंक्चर मधला ओएच ग्रुप जो आहे तो हायड्रो म्हणून आयोडिन सोबत मॅच झाला आणि इपिकॅक तुमचा सेपरेट झाला. इपिकॅक सेपरेट झाला म्हणजे तो व्हेकल मधून सेपरेट दिसतोय सोल्युबल फॉर्म मध्ये नाही आला. सो सोल्युबल फॉर्म मध्ये न येता त्याचं काय होणार प्रेसिपिटेट तयार होणार. ओके त्या प्रेसिपिटेटला कोणत्या टाईपचा होईल तो प्रेसिपिटेट तर तो होणार तुमचा डिफ्युजिबल टाईपचा. ओके इपिकॅक जो आहे तो डिफ्युजिबल टाईपचा प्रेसिपिटेट तयार करणार. ठीक आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये डिफ्युजिबल कोणते होतात इनडिफ्युजिबल कोणते होतात हे मी नोट्स मध्ये नाही लिहिलेलं तुम्हाला शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर लिहू शकता इथं मी बोर्डवर लिहून घेतो त्यासाठी. ओके सो डिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार होतात अल्कलॉइड सॉल्ट विथ सोल्युबल आयोडाइड आणि त्याच्यानंतर आपल्याला सेम मेथड ए वापरायची. ठीक आहे याच्या व्यतिरिक्त अजून एखादं एक्झाम्पल असेल सोल्युबल आयोडाइडचं. ओके एवढं एकच एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला बुकमध्ये पोटॅशियम आयोडाइड आणि इपेकॅक इपेका कुन्हा. ठीक आहे एमेटिक्स म्हणून वापरला जातो एमेटिक्स माहिती ना इपेका कुन्हा आपण डिसेंट्री आणि एमेटिक दोन्ही पण यूज राहतात इपेका कुन्हाचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो लास्ट टाईप आहे अल्कलॉइड सॉल्टचा तो अल्कलॉइड सॉल्ट प्लस सोल्युबल ब्रोमाइड प्लस आयोडाइड. ओके ह्याच्यामध्ये पण तुमचा सेम केस आहे. ओके आयोडाइड असला काय ब्रोमाइड असला काय इथं पण तुमचा हायड्रो आयोडाइड और हायड्रो ब्रोमाइड असे कंपाऊंड फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे कारण इथं पण ओ एच ग्रुप ह्याच्यासोबत मॅच होणार हायड्रो आयोडाइड और हायड्रो ब्रोमाइड तयार होणार आणि तुमचा जो अल्कलॉइड आहे सॉल्ट जो आहे तो ह्याच्यासोबत अटॅच होतो आणि डिफ्युजिबल टाईपचा प्रेसिपिटेट तयार होतो. हिअर इज ऑल्सो डिफ्युजिबल. ओके सो डिफ्युजिबल आपण कुठं कुठं पाहिले प्रेसिपिटेट सॉल्ट प्लस अल्कलाइन मध्ये सॉल्ट प्लस टॅनिन मध्ये सॉल्ट प्लस आयोडाइन आणि सॉल्ट प्लस ब्रोमाइन. ओके ह्या चार टाईप्स मध्ये डिफ्युजिबल टाईपचे प्रेसिपिटेट तयार होतात. सो आपण मेथड ए फॉलो करणार आणि फक्त सॅलिसिलेट्स जे आहेत अल्कलॉइड सॉल्ट आणि सॅलिसिलेट सॅलिसिलेट आपल्याला ऑलरेडी सेपरेट पाहिजे अजून एकदा बट अल्कलॉइड इनकम्पॅटेबिलिटी म्हणते जर सॅलिसिलेट जर आले तर त्याच्यात इनडिफ्युजिबल टाईपचा तुमचा प्रेसिपिटेट तयार होतो जिथं आपण मेथड बी अप्लाय करणार आहे बाय युझिंग ट्रॅगागान पावडर. ट्रॅगागान आपण ऍडिशनली करणार आहे. आता ट्रॅगागान टाकतोय तर ते टॉलरेटेड टाईपच्या ह्याच्यात येणार का ऍडजस्टेड मध्ये येणार? येस ऍडजस्टेड ऍडजस्टेड मध्ये येस आपण थर्ड सप्तक इन्कॉर्पोरेट करतोय त्याच्यात म्हणून ऍडजस्टेड. ओके हा पार्ट क्लिअर आहे. आता हे जे समजा जर केमिकल इनकम्पॅटेबिलिटी आला आणि त्याच्यातले एक क्लासेस जर विचारले तर तुम्ही लक्षात कसं ठेवणार? अल्कलॉइड राहील लक्षात सॅलिसिलेट राहील लक्षात रिएक्शन एक्सपेलिंग आउट कार्बन डायऑक्साइड राहील लक्षात आणि चौथा मिसलेनियस केमिकल इनकम्पॅटेबिलिटी असे चार क्लास मेन क्लास तर लक्षात राहतील बट त्याच्यातले सब क्लास कसे लक्षात राहतील तर त्याला आपण असं मेंटेन ठेवणार ए टी एस थ्री. ओके ए टी एस अँटी टेररिस्ट स्क्वॉड असं लक्षात ठेव. ए टी एस ए टी एस म्हणजे अल्कलॉइड्स मधला ए टी एस थ्री अल्कलाइन सबस्टन्स टी फॉर टेनिस आणि एस थ्री म्हणजे सॅलिसिलेट सोल्युबल आयोडाइड सोल्युबल ब्रोमाइड. ओके ए टी एस थ्री या टाईपने लक्षात ठेवा. आपलं अल्कलॉइड इनकम्पॅटिबिलिटी क्लिअर आहे सगळ्यांना?
फक्त सेल्युसिलेट्स हा जो पार्ट आहे या सेल्युसिलेट्स मध्ये फक्त तुमचा इंडिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार होतो, बाकी सगळ्याच्या टाइप मध्ये डिफ्युजिबल तयार होतो. ओके, नंतर सेकंड पार्ट जो आहे सोल्युबल सेल्युसिलेट इनकम्पॅटिबिलिटी. आता सोल्युबल सेल्युसिलेट्स मध्ये तीन टाइपचे तुम्हाला इनकम्पॅटिबिलिटी दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यात पहिलं आहे सोल्युबल सेल्युसिलेट विथ फेरिक सॉल्ट. आता इथं पण सॉल्ट आला बिकॉज फेरिक इज फेरस इज पार्शियली सोल्युबल इन वेहिकल, कम्प्लिटली सोल्युबल होत नाही म्हणून त्याला सॉल्ट वापरला. सेकंडली अल्कली बायकार्बोनेट आणि लास्टली बेन्झोइक अँड ऍसिड. ओके, तर याच्यामध्ये काय काय होतं ते पाहू आपण सेल्युसिलेट्सच्या इनकम्पॅटिबिलिटीमध्ये. सो पहिला जो का पार्ट आहे फेरिक सॉल्ट, त्याच्यामध्ये काय होतं समजा फेरिक सॉल्ट प्लस सोडियम सेल्युसिलेट. ओके, ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पण डायरेक्टली, एक्झाम मध्ये पण डायरेक्टली विचारलं जाईल सोडियम सेल्युसिलेट दिलंय खाली फेरिक सॉल्ट दिलं असेल फेरस प्लस समोर HCl किंवा जे असेल तो का सॉल्ट फॉर्म मधला एक बेस आणि एक ऍसिड अशा कॉम्बिनेशन मध्ये सॉल्ट फॉर्म केलेला असेल. ठीक आहे, तो असा डायरेक्ट दिलेला असेल खाली वेहिकल तर कोणत्या टाईपची इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म होती तर त्याच्यामध्ये तुमचा तयार होतो तुमचा डिफ्युजिबल टाईपचा इनकम्पॅटिबिलिटी, सॉरी इनडिफ्युजिबल टाईपची इनकम्पॅटिबिलिटी. ओके, त्याच्यामध्ये होती तुमची इनडिफ्युजिबल. बघा सेल्युसिलेट स्वर्थ पण जो होता त्याच्यात पण इनडिफ्युजिबल केला अल्कलॉइड सोबत, ह्याच्यात पण आपण इनडिफ्युजिबल तयार होतो. सो इनडिफ्युजिबल तयार होत आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये ऍडिशनल थर्ड सबस्टन्स इन्कॉर्पोरेट करणार आहे जो की ट्रॅकाकांथ आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला सॉल्ट असल्यामुळं, ओके सॉल्ट असल्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला इफर्वसन दिसणार. ह्याच्यामध्ये काय होतं हायड्रो आयोडाइड फॉर्म व्हायचे, OH ग्रुप जो आहे तो सोल्युबल फॉर्म मध्ये जेवढे त्याच्यासोबत अटॅच होऊन हायड्रो ग्रुप बनायचा आणि दुसरा जो सेपरेट अल्कलॉइड राहायचे ते डिफ्युजिबल टाईपच्या प्रेसिपिटेट मध्ये राहायचे. बट या केसमध्ये सॉल्ट जो आहे सेल्युसिलेट सोबत इफर्वसन दाखवतो. ओके, इफर्वसन CO2 होऊन जातो आणि तुमचा इनडिफ्युजिबल टाईपचा प्रेसिपिटेट तयार होतो. ओके, सो त्या केसमध्ये तुम्हाला ऍडिशनली फिल्टर पण करावं लागू शकतं. ओके, तर ह्याच्यामध्ये काय करणार आपण अटॅच करणार ट्रॅकाकन पावडर आणि मिक्सअप करणार. इफर्वसन झाले म्हणजे तुमचं सम अमाऊंट ऑफ व्हेकल लॉस झालाय. त्याच्यानंतर तुम्हाला झाल्यानंतर फिल्टर करायचं आहे सोल्युशन, स्लोली ऍड करायचं आहे. ओके, स्लोली ऍड केल्यानंतर तुमचं युनिफॉर्म मिक्सचर होईल. त्याच्यानंतर कॉटन वूलनी, ओके फिल्टर पेपरने जर तुम्ही फिल्टर केलं तर तुमचा प्रेसिपिटेट पूर्ण वरच्या वरच फिल्टर पेपरवर राहील. आपल्याला कॉटन वूलनी फिल्टर करायचं आहे. ठीक आहे, फिल्टर केल्यानंतर खाली जे सोल्युशन येईल त्याच्यामध्ये त्याला मग परत उरलेलं जो व्हेकल आहे क्वांटिटी कमी पडत असेल त्याने ऍडजस्ट करायचं आहे. ओके, ही त्याची करेक्टिव्ह ऍक्शन घेतली आपण. पहिला जो बेस पार्ट आहे मेथड बी चा इंडिव्हिज्युअल साठीचा सेम आहे. दोन्ही व्हेकल डिवाइड केले, एकात सोडियम सेल्युसिलेट टाकलं दुसऱ्यामध्ये फेरिक सॉल्ट टाकले. ठीक आहे, त्याच्यानंतर इफर्वसन झाले. इफर्वसन झाल्यामुळं व्हेकल कमी झालं, क्वांटिटी कमी झाली. ठीक आहे, कमी झाल्यानंतर आपण ते पोर केलं, फिल्टर केलं विथ द कॉटन वूल. अजून काही जर पार्ट असेल इफर्वसनचा तर तो कॉटन सोक करून घेतो वरच्या वरचा आणि तुमचा फक्त फिल्टर लिक्विड जो आहे तो बाहेर येतो. कॉटन कशासाठी वापरतात माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस गॅस एंट्रॅप्ड असेल लिक्विड मध्ये, ओके सोल्युबल गॅसेस असतात लिक्विड मध्ये, त्या केस मध्ये आपण कॉटन वूल वापरतो फिल्टरेशन साठी. सो या केस मध्ये आपण फिल्टरेशन साठी कॉटन वूल वापरलाय आणि त्याच्यातून फिल्टर केल्यानंतर आपल्याला व्हेकल ऍडजस्ट करून आपलं फॉर्म्युलेशन रेडी करायचं आहे. हा झाला तुमचा पहिला सोल्युबल सेल्युसिलेट विथ फेरिक सॉल्ट. आता सेकंड जो आहे सोल्युबल सेल्युसिलेट विथ बायकार्बोनेट, ओके अल्कली बायकार्बोनेट. याच्यामध्ये काय आहे, ओके याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, जे सोल्युबल सॅलिसिलेट्स आहे, ओके हे जर सोल्युबल सॅलिसिलेट्स आपण जर नुसतेच इंजेक्ट करतोय ओरलीच घ्यायला जर घ्यायला सांगितलेलं आहे त्यांनी
तर ओरली घेतल्यामुळे काय होतं, तुमचा माउथ मध्ये किंवा गॅस्ट्रिक ऍसिड असतात आतमध्ये, ठीक आहे, तर ते ऍसिड सॅलिसिलेट सोबत हे होतात, रिएक्ट होतात, आणि रिएक्ट झाल्यामुळे काय होतं, तुम्हाला इफेक्ट भेटत नाही तो प्रॉपर, ओके, आणि इफेक्ट भेटला नाही म्हणजे काय होतं, इरिटेशन चालू होतं, गॅस्ट्रिक इरिटेशन चालू होतात, गॅसेस पण फॉर्म होऊ शकतात. सो सॅलिसिलेट पॉयझनिंग पण ऐकले असेल, सॅलिसिलेट पॉयझनिंग होती, अल्बर्टची जशी पॉयझनिंग होती तशी सॅलिसिलेटची पण पॉयझनिंग होती. सो पॉयझनिंग होऊ नये म्हणून जे प्रिस्क्रायबर असतात ते बायकार्बोनेट देतात, ओके, म्हणजे तुमचं जरी गॅस ऍसिड ऍसिड एकत्र होऊन इरिटेशन चालू झालं, गॅस्ट्रिक म्युकोसा तयार झाला आणि इरिटेशन चालू झालं, तर त्यासाठी बायकार्बोनेट कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं, सोडियम बायकार्बोनेट, ओके, तर त्यासाठी दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुमचा रेडिश ब्राऊन कलरचा प्रेसिपिएट तयार होतो, ओके, रेडिश ब्राऊनचा प्रेसिपिएट तयार झाल्यामुळं जो पेशंट राहतो, आता इथं रेडिश ब्राऊनचा प्रेसिपिएट तयार होतो, कोणतं होतं ते सांगतो मी तुम्हाला, रेडिश ब्राऊन प्रेसिपिएट तयार झाल्यानंतर जो पेशंट राहतो त्याला काहीतरी विचित्र वाटतं, हे काय झालं एकत्र झाल्यामुळं, ओके, रेडिश ब्राऊन प्रेसिपिएट कोणता पेशंट दिसतं तुम्हाला क्लिअरली इकडे, बट कलर चेंज झाला इमिजिएटली सोडियम बायकार्बोनेट खाल्लं, मग पेशंट घाबरू शकतो, खून बी नागा आहे क्या हो गया, हे क्यों होत आहे, क्योंकि ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन होत आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन रेडॉक्स रिएक्शन पता आहे ना, सो ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस और उससे क्या होता है आपका पेशेंट का माइंड चेंज होता है, कंफ्यूजन आ जाता है. सो इसके लिए क्या करेंगे, ये रेडिश ब्राउन रहने के लिए कंटिन्यूअस में इसको हम डालेंगे ल्यूकोरिस पाउडर, अभी यहाँ पे चेंज किया है ल्यूकोरिस पाउडर. ल्यूकोरिस पता है, ल्यूकोरिस टिंक्चर कौन से कलर का आता है, ल्यूकोरिस देखा है आई थिंक सबने, यस सर, हाँ, तो रेडिश कलर का ल्यूकोरिस आता है, ल्यूकोरिस का टिंक्चर, सो वो पहले से ही हम ऐड करके रखेंगे सोडियम सैलिसिलेट के सॉल्यूशन में, ठीक है, और उसके ऊपर जब आप बायकार्बोनेट डालोगे सोडियम बायकार्बोनेट, पहले क्या फार्मासिस्ट बनाते थे पेशेंट के सामने, इसलिए ये बताया गया है कि ल्यूकोरिस पाउडर हम पहले से ही सोडियम सैलिसिलेट में मिला के